नमस्कार, झकास मराठी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी दह्यातला साबुदाणा. रेसिपी सुरू करण्याआधी जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. या रेसिपीसाठी लागणारं साहित्य तुम्ही इथे आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता. दह्यातला साबुदाणा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी कच्चा साबुदाणा घेतला आहे. आता आपण साबुदाण्याला 2 ते 3 मिनटं मंद आचेवर परतून घेणार आहोत. फ्रेंड्स, बऱ्याच जणांना उपवासाच्या वेळेस काय बनवावं हा प्रश्न पडतो किंवा साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आलेला असतो, तेव्हा तुम्ही हा दह्यातला साबुदाणा बनवून बघू शकता. हा झटपट बनतो आणि खूप छान लागतो. साबुदाणा परतून झालेला आहे, याला एका भांड्यात काढून घेऊया आणि थंड होऊ देऊया. आता आपल्याला साबुदाण्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मी ते साबुदाण्याला 2 धुवून घेतलंय. आता आपण याला घट्ट ताज्या ताकात भिजवणार आहोत. मी इथे जवळपास 1.5 ते 2.5 वाटी ताक घेतलंय. साबुदाण्याला ताकात व्यवस्थित मिक्स करूया. आता आपण साबुदाण्याला ताकात जवळपास 2 तास भिजू देणार आहोत. 1.5 तासानंतर साबुदाण्याला वरखाली करून घेऊया, म्हणजे साबुदाणा व्यवस्थित भिजेल. जर साबुदाणा भिजवण्यासाठी ताक कमी पडले असं वाटत असेल तर अजून ताक तुम्ही घालू शकता. साबुदाणा भिजताना 2 तास झालेले आहेत. तुम्ही बघू शकता तो छान फुगलाय. आपण एकदा चेक करूया. साबुदाणा जर आतून बिलकुल टणक नसेल तर तो व्यवस्थित भिजलाय. तुम्ही बघू शकता साबुदाणा छान भिजलाय. आता आपण दही फेटून घेऊया, म्हणजे यातल्या गुठळ्या निघून जातील. आता हे दही आपण साबुदाण्यावर घालूया. आपल्याला इथे ताजं दही वापरायचं आहे, आंबट झालेलं दही वापरू नका. आता आपण यात घालूया शेंगदाण्याचं जाड कूट. मिक्स करून घेऊया. आता चवीपुरतं मीठ आणि साखर घालून मिक्स करूया. उपवासात जर तुम्हाला साधं मीठ चालत नसेल तर तुम्ही सेंधव मीठसुद्धा घालू शकता. मीठ आणि साखरेला आपण व्यवस्थित मिश्रणात मिक्स करून घेऊया. साखर मिश्रणात विरघळली पाहिजे. आता फोडणी तयार करूया. इथे मी तूप गरम व्हायला ठेवले. तूप गरम झाल्यावर त्यात जिरे घालून तडतडू देऊया. जिरे छान तडतडले की त्यात ठेचलेली हिरवी मिरची घालूया. मी इथे कमी तिखट हिरवी मिरची घातली आहे. मिरचीला आपण 8 ते 10 सेकंद फ्राय करूया. आता गॅस बंद करून आपण ही फोडणी दही साबुदाण्यावर घालूया. मस्त. आता ही फोडणी आपण दही साबुदाण्याच्या मिश्रणात छान मिक्स करून घेऊया. उपवासासाठी दह्यातला साबुदाणा तयार आहे.
तर तुम्ही ही साधी सोपी आणि चवदार रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासोबत कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका झकास रेसिपीसोबत. धन्यवाद.